नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या AL फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गावामध्ये खेड्यामध्ये सगळ्यांसाठी उपयोगी असलेली ही कोळशावर चालणारी शेगडी। मित्रांनो, या शेगडीवर आपण 1 किलो कोळशावर 2 ते 3 वेळेचं जेवण आपण बनवू शकतो। एक वेळा चार्जिंग केल्यानंतर मित्रांनो, ही शेगडी 7 ते 8 दिवस कंटिन्यू चालते। किंमत बघायला गेली तर अगदी 2 ते 2.5 हजार रुपयाला आपल्याला ही शेगडी बाजारात मिळते। बघा, 2 गॅस सिलेंडरच्या किमती एवढी ही शेगडी आपल्याला खूप परवडणारी आहे। या शेगडीवर आपल्याला धुराचं प्रमाण बघायला भेटत नाही, अगदी 10% एवढ्या प्रमाणात धूर या शेगडीमधून निघतो। शेगडी चार्जिंग करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक पिन दिलेली आहे, इथून आपल्याला चार्जिंग करायची आहे। याच्यामध्ये तुम्ही कोळसा म्हणा, लाकडाचे छोटे छोटे तुकडे म्हणा, भुसा म्हणा, काही भी तुम्ही टाकून याच्यावर तुम्ही स्वयंपाक करू शकता। ही शेगडी आपण उचलून कुठेही नेऊन वापरू शकतो। बघा, या शेगडीवर बनवलेलं जेवण अगदी स्वादिष्ट आणि खायला खूप छान लागते। बघा मित्रांनो, या ठिकाणून आपल्याला कोळशाचे तुकडे, लाकडाचे तुकडे इथून आपण टाकायचे आहेत। यूज करायला एकदम सोपी आणि छान अशी शेगडी आहे। बघा मित्रांनो, 2 महिन्याच्या गॅसच्या सिलेंडर एवढ्या किमतीची ही शेगडी आपल्याला 2 महिन्यामध्ये जेवढा गॅस लागतो तेवढ्यामध्ये आपली शेगडी फिटून जाते। बघा, गॅस सिलेंडरप्रमाणे या शेगडीला आपल्याला फुटण्याची वगैरे भीती बिलकुल पण नाही। मित्रांनो, ही शेगडी आपल्याला समृद्धी कंपनीची रेडीमेड अशी बनवून मिळते। या शेगडीमध्ये आपल्याला जी राख जमा होते ती काढण्यासाठी एक असं बटन दिलेलं आहे, ते फिरवल्यानंतर खाली राख पडते आणि जे हवा येण्यासाठी छोटी अशी मोटर दिलेली आहे खाली, आणि त्याच्यामध्ये एक फॅन दिलेला आहे जे फिरून आपल्याला समोर हवा फेकते, आणि एक छोटी बॅटरी दिलेली आहे, बॅटरीला चार्जिंग करण्यासाठी बाहेरून एक सॉकेट दिलेलं आहे। मित्रांनो, आपल्याला गावामध्ये जाळण्याची काही कमी नसल्यामुळे ही शेगडी आपल्याला खूप परवडणारी आहे। गॅस सिलेंडरला जे आपले 1000-1200 रुपये महिन्याला जातात, ते या शेगडीमार्फत आपले महिन्याला पैसे वाचवू शकतो आपण। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।